नमस्कार, मी विशा गायकवाड. पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या पुणे संवादाच्या चौथ्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आजच्या संवादाचा विषय आहे पुण्याचे पाणी कुठे मिळते. यंदाच्या उन्हाळ्याच्या उंबरठ्यावर ऐतिहासिक, भौगोलिक, पर्यावरणीय, सामाजिक अशा विविध पैलूंनी पुण्याच्या पाण्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा घेतलेला वेग. पुणेरी माणसाचा स्वभाव कसा असतो? कारण की तो मुळा मुठाचं पाणी घेतो आणि त्यामुळे कोणत्याही विषयाच्या मुळापासून अभ्यास करण्याची सवय आणि त्यामुळे भूमिकेत आलेला आडमुठेपणा. आता पुण्याचे पाणी कसं वापरलं जातं? प्रत्येकाला जर विचारलं तर आम्ही पाणी सांभाळूनच वापरतो असा सर्वांचा दावा असतो. तर मग हे पाणी जातं कुठं आणि पाणी कमी का पडतं हा एक प्रश्न आहे. तर या प्रश्नाचा वेध घेण्याचा इथे प्रयत्न झालेला आहे. आजच्या संवादाचे अध्यक्षस्थान चोक्कलिंगम सर भूषवत आहेत. त्याच्यानंतर आपले प्रमुख वक्ते विजय परांजपे सर, त्याच्यानंतर त्यांच्याशी संवाद करणारे आहेत विनोद बोधनकर सर. या तिघांनाही कुठल्याही ओळखीची ओळख करून देण्याची गरज नाहीये, तरी पण कार्यक्रमामध्ये एक फॉर्मॅलिटी म्हणून मी प्रत्येकाची ओळख करून देत आहे. सर्वप्रथम आपले अध्यक्षस्थान भूषणारे चोक्कलिंगम सर. चोक्कलिंगम सर 1996 बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांचा जन्म तामिळनाडूमधील पुद्दुकोटी येथे झाला. सरांनी LLB कम्प्लीट केलेला आहे. त्याच्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेस बद्दल आकर्षण वाटल्यामुळे ते 1996 IAS झाले. भारतीय नागरी सेवेमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या जवळपास सर्व क्षेत्रामध्ये विविध पदावर काम केलेलं आहे. राज्याचे ते लँड सेटलमेंट अधिकारी कमिशनर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आता सध्या ते यशदाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार सर, आणि तुमचे सहर्ष स्वागत या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. आजच्या संवादाचे आजच्या कार्यक्रमाचे वक्ते विजय परांजपे सर 1972 मध्ये डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स शिकून त्यांनी त्यांच्या त्यांची कारकिर्द सुरू केली. त्याच्यानंतर ते 1982 मध्ये पर्यावरण अर्थशास्त्राकडे वळले. गोखले इन्स्टिट्यूटमध्ये ते टीचिंग फेलो म्हणून त्यांनी भारतातील मोठ्या धरणांचे विस्तारित खर्च आणि लाभ विश्लेषण करण्यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केलेले आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील पवना धरण, कर्नाटकातील गंगावली विद्युत जलविद्युत प्रकल्प, गंगेवरील तिहेरी धरण आणि गुजरात आणि मध्य प्रदेशातील सरदार सरोवर आणि नर्मदा सागर याच्यावर त्यांनी काम केलेलं आहे. 1975 नंतर ते भारत आणि मध्य आणि दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेतील नदी खोऱ्यांचे संशोधन आणि एकात्मिक नियोजनाकडे वळले. ते अशा काही मोजक्या अर्थशास्त्रांपैकी आहेत जे नदी खोऱ्यांच्या प्रकल्पाचे विश्लेषण करण्यासाठी पर्यावरणीय आणि सामाजिक परिवर्तन वापरून सहनात्मक अभ्यास करतात. नर्मदा बचाव आंदोलन, तिहेरी धरण, संघर्ष समिती, पश्चिम घाट वाचवणे इत्यादींशी ते 1990 दशकापासूनच जोडलेले आहेत. 1990 दशकाच्या सुरुवातीला ते पश्चिम आणि मध्यम हिमालयातील एक ट्रेकर आणि गिर्यारोहक म्हणून त्यांनी छंद जोपासला आहे. त्यांच्या व्यवसाय आणि छंद या दोन्हीमुळे त्यांना भारतातील सर्व राज्यांमध्ये प्रवास करता आला आहे. 1910 ते 1915 पर्यंत WRDA आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वैनगंगा उपखोऱ्याचा गोदावरी एकात्मिक जलसंधारण विकास आराखडा तयार करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 1917-18 मध्ये राज्य जल आराखडा गोदावरी अंतिम करण्यासाठी त्यांची तज्ज्ञ समितीवर नियुक्ती केली होती. सध्या ते गंगा क्रायस्पियर आणि डेल्टा प्रदेशच्या व्यापक अभ्यासावर काम करत आहेत. त्यांची विशेष क्षेत्र नियोजन जसे लोणार थिएटर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, महाबळेश्वर, पाचगणी आणि इको सेन्सिटिव्ह झोन, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, आंतरनदी कोरे जल हस्तांतरण इत्यादींवर पुस्तके आणि शोध निबंध सरांनी लिहिलेले आहेत. सध्या ते गोमुख एन्व्हायरमेंटल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. तसेच ते पुण्याच्या ब्लू क्रॉस सोसायटीचे विश्वस्त आहेत जे पाळीव प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करतात. सहर्ष स्वागत सर आपले. नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये संवाद साधणारे विनोद बोधनकर सर, त्यांचं इंट्रोडक्शन करून देतो. पर्यावरण
आणि नदी जलचक्र संदर्भित त्यांनी बरंचसं काम केलेलं आहे. ते सहसंस्थापक आणि संचालक आहेत सागर मित्र अभियान प्रकल्प, जो 6 गावांमध्ये 6 शहरांमध्ये आणि 3 देशांमध्ये कार्यरत आहे. त्याच्यानंतर विकेंद्रित समुदाय चलित कचरा प्लास्टिक प्रशासन प्रकल्प, ज्याच्यामध्ये 2.5 लाख विद्यार्थी आणि एनजीओ इन्वॉल्व्ह आहेत. सर, IPRBC चे संयोजक आहेत, जी भारत द्विकल्पीय नदी खोरे परिषद जलबिरादरी. सर, संयुक्त समन्वयक आओ नदी को जाने, आमच्या नदी आमची नदी जाणून घ्या, याचे ही राष्ट्रीय वेबिनार मालिका त्यांनी केलेली आहे. January 2020 ते March 2022 पर्यंत 200 अधिक वेबिनार त्यांनी घेतलेले आहेत. जिल्हास्तरीय जलमार्गदर्शक कायमस्वरूपी परिषद मालिका तयार करण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. जलनायक जल साक्षरता केंद्र यशदा, तसेच यशदा अकॅडमीमध्ये ते 2008 पासून कार्यरत आहेत व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून. सर, संस्थापक सदस्य आहेत किर्लोस्कर वसुंधराची. सरांना जलऋषी सन्मान 2017 मिळालेला आहे. त्याचबरोबर सर, अध्यात्म आणि नीतीमूल्य शिक्षणाशी जी संबंधित आहेत, ते विश्व संस्कृती आश्रमचे संस्थापक संचालक आहेत. सर, रेकी ग्रँड मास्टर या आहेत. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचे या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत. आता मी चक्रधर सरांना त्यांचे उद्घाटन टिप्पणी करण्यासाठी आमंत्रित करत आहे. धन्यवाद गायकवाड साहेब. नमस्कार परांजपे साहेब, बोधंकर साहेब. आपल्या समोर आज मोठा प्रश्न आहे की पुण्याच्या बाजूला मोठा मोठा डॅम असून सुद्धा आपल्याला पाणी कमी पडते लोकांच्या साठी. परंतु आपण थोडा आकडेवारी घेतले, 2031 च्या पॉप्युलेशनच्या आधारावर आपल्याला 15 TMC च्या आसपास आपल्याला पाणी लागते. त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करून इरिगेशन विभाग आपल्याला देत आहे. 2031 ला 14.6 TMC लागेल असं कॅल्क्युलेशन झाले. हे पुणे कॉर्पोरेशनच्या आकडेवारी देतो मी. परंतु 2021 ला 22 TMC वापरलेले आहे. आजच्या लोकसंख्या कॅल्क्युलेशन आहे, लोकसंख्या कॉर्पोरेशननी सांगितलेलं आहे 60 लाख. पुण्याच्या पॉप्युलेशन 60 लाखासाठी 150 लिटर प्रतिदिन प्रति माणूस तसा केलं तर आपल्याला 11 TMC मध्ये पुरायला पाहिजे. परंतु 22 TMC आजच वापरतो आपण. असा असून सुद्धा भरपूर एरियामध्ये पाणी मिळत नाही आणि आपल्याला पाणी मिळत नाही एक प्रॉब्लेम आहे. त्यांच्या सोबत नियमाप्रमाणे पाणी घेतलं असेल तर आपण 48 कोटी शासनाला भरलं असणार, विभागाला भरलं असणार. परंतु आपण 80 कोटी भरत आहे. म्हणजे 11 TMC ऐवजी 22 TMC आपण वापरत आहेत आणि पैसा सुद्धा 48 कोटीच्या ऐवजी 80 कोटी देत आहेत. तिसऱ्या भागाला आपल्याला पुरेसा पाणी मिळत नाही असं आपण रोज वाचतो. पुण्याचे पाणी कुठे मुरते ते आपल्याला या आकडेवारीमधून कुठे मुरते कळत नाही. पण कुठेही पाणीला प्रॉब्लेम आहे एवढं आपल्याला कळतात. हे पूर्ण अभ्यास करण्यासाठी आज परांजपे साहेब आलेले आहेत, त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊ. तसेच बोधंकर साहेब त्यांना विचारणार, संवाद साधणार, त्यांच्या मार्फत आपण पुणेकर म्हणून सर्व समजून घेऊ. ओव्हर टू परांजपे साहेब. परांजपे सर, विथ युअर परमिशन शॅल आय स्टार्ट? तुम्ही आधी बोलाल प्लीज. प्लीज, पाण्याची जी परिस्थिती आहे, आपण पुणेकरांना तर माहित आहे की ते संकट आहे समाजावरती. त्याचं वैयक्तिक लोक असं धरतात की माझ्या सोसायटीमध्ये, माझ्या घरामध्ये पाणी आहे का नाही, एवढी जबाबदारी व्यापकरित्या पुणेकर असाच विचार करतात. त्यांच्या मनामध्ये, हृदयामध्ये पुणे आणि पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या नद्या वसवण्यासाठी आणि त्याच्याबद्दल जबाबदारी घेण्यासाठी, जेणेकरून परिवर्तन होईल, काही व्यापक दृष्टी करावी लागेल का पाण्याबद्दल? तर ह्याच्याबद्दल आपण मार्गदर्शन करावेत विजय परांजपे. व्यापक दृष्टी असं आपण म्हणला, एक तर माझा ऐकू येते का सगळं? स्पष्ट आवाज येतोय? स्पष्ट, उत्तम.
सर व्यापक दृष्टी ह्या प्रत्येक विषयालाच असली पाहिजे, पाण्यालाच असं नाही, सर्वच गोष्टींना व्यापक दृष्टी ही असली पाहिजे. कारण आपण आपल्या घरापुरतं, आपल्या कॉलनीपुरतं, सोसायटीपुरतं, इवन शहरापुरतं जरी विचार केला तर तो पुरेसा नाही. कारण आजकाल जग बदललंय, भारत बदललाय आणि व्यापक दृष्टी ही अपरिहार्य आहे. तर व्यापक दृष्टी पाण्याच्या बद्दल म्हणजे काय नेमकी हे आपण थोडक्यात समजून घेऊ. पुण्याचं पाणी म्हणजे आपल्या पाईपात येतं ते किंवा नदीत वाहताना दिसतं ते तर आहेच, नाल्यांमध्ये वाहताना कधी दिसतं, 20-22 नाले आपल्या शहरामध्ये आहेत. आणखीन मगा प्रास्ताविकामध्ये जसं सांगितलं की आपल्या आसपास जवळजवळ 5-6 डॅम्स आहेत असं म्हटलं, पण माझ्या माहितीप्रमाणे 10 डॅम्स आहेत आणि या 10 डॅम्सचं पाणी आपल्याकडे येतं. तर हे 10 डॅम्स हे येतात तरी कुठून, यंतात पाणी कुठनं येतं? तर आपल्या जलागम क्षेत्रामध्ये किंवा आपण त्याला वॉटरशेड एरिया किंवा पाणलोट क्षेत्र, माझ्या मते जलागम हे फार छान शब्द आहे. तर या जलागम क्षेत्रामधनं ज्या ज्या नद्यांमध्ये पाणी येतं, त्या नद्याही सुमारे 6 तरी आहेतच नद्या म्हणण्यासारख्या. तर त्याच्यात आहे मुळा, मुठा, पवना, रामनदी, देवनदी, भीमा खेड. आणि या नद्यांवरती पानशेत, वरसगाव, टेमघर, खडकवासला, पवना, मुळशी, भीमा असखेड असे 7 मोठे तलाव आहेत आणि काही छोटे आहेत. उदाहरणार्थ कात्रजचे 2 तलाव हे 1750 सालमध्ये बांधलेले आहेत, म्हणजे 250 वर्षापूर्वीपासून पाणी थोपवून धरायचं आणि ते वापरायचं, लोकांच्या उपयोगी आणून द्यायचं, ही संकल्पना काही नवीन नाही. त्यामुळे पेशवेकालीन ही 2 कात्रज तलाव जे आहेत हे आपली वारसा पाणी असं म्हणायला तर म्हटलं तरी चालेल, आपल्याला वारशाने आलेलं हे पाणी आहे. तेव्हा पुणे लहानस होत, 2-3 लाख सुद्धा वस्ती असेल की नसतील आपल्याला सांगता येत नाही, तेव्हा गणना होत नसे. परंतु ही जी सुरुवात झाली 1750 नंतर, की त्याच्या आधी असं अशी परिस्थिती होती की पाणी भरपूर मुबलक जिकडे तिकडे जवळजवळ 12 महिने पुरायचं असं पाणी, आणि या हे पाणी देखील शुद्ध होतं, हा महत्वाचा भाग आहे. आणि हे जे सगळं जलागम क्षेत्रातने येत होतं पाणी, ते फक्त आपल्यासाठी पुणेकरांसाठी नसून तिथल्या डझनावारी असतील, शेकड्यांनी असतील गावं, ती छोटी मोठी गावं, तिथे राहणारे लोक, तिथली शेती, मत्स्य उत्पादन, प्राणी मात्र, जलाचर, वन क्षेत्र, या सर्व क्षेत्रांसाठी ते पाणी होत. पुण्याचं पाणी म्हणजे पुण्याचंच नव्हे, हे सर्वांचं पाणी आहे. आणि सर्वांचं म्हणजे पाणलोट क्षेत्रामध्ये असलेल्या सर्व जीव जंतूंसाठी आहे. एवढंच नव्हे तर जमिनीच्या खाली किंवा भूपृष्ठाखाली जे जलाशय आहेत, ज्या वाहिन्या आहेत, त्या वाहिन्यांच्या आसपास सुद्धा जिवंत बारीक किडे प्राणी राहतात आणि त्यांच्यासाठीचं पाणी आहे. ह्यांचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा आपण अप्पलपणे पोटेपणा सोडून या व्यापक दृष्टिकोनात पदार्पण करतो असं मला वाटतं. पुण्यात जसं पाणी येतं आणि पुण्यात आल्यानंतर त्याचा वापर कसा होतो, तर पूर्वी हा वापर केवळ म्हणजे नद्यातनं होत नसे फारसा, कारण उचलणार कोण, टेक्नॉलॉजी नव्हती. तर हौद, विहिरी, विंदण विहिरी, खोद विहिरी, ओढ्याला आणि नाल्याला असलेलं पाणी तेही बऱ्यापैकी स्वच्छ असायचं. या सगळ्याचा वापर करून आता आपल्याला माहिती आहेत ओढे, काही काही आंबील ओढा माहिती आहे, बरेच ओढे आहेत त्याच्यात, आणि या ओढ्यांमधनं पाणी वापरलं जात असेल. पण हे पाणी किती वापरलं जात असेल, कमीत कमी वापरलं जात असेल असे, कारण डोक्यावरनं न्यायचं, उचलून न्यायचं, जास्तीत जास्त बैलगाडीवरनं द्यायचं आणि त्यामुळे त्याचा आपोआपच अगदी पर्याप्त लहान उपयोग होत असे, वाया जात नसे मुळात पाणी. आणि हे सुमारे 1750 पर्यंत हे चाललं असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा मात्र आपण एक पहिले कात्रजचे 2 तलाव जे बांधले, त्या 2 तलावांपासून ते शनिवारवाड्यापर्यंत आपण भुयारी कालवे तयार केले. हे जे कालवे होते याला आपल्याला आपण
आधुनिक जल व्यवस्थापन असं म्हटलं तरी चालेल, कारण धरणात पाणी थोपवून धरायचं ते भूमिगत किंवा भूमीच्या वरचे तलाव कालवे यामधनं सोडायचं बहुतेक वेळा गुरुत्वाकर्षणामध्ये ग्रॅव्हिटी सिस्टीम होत्या या, आणि या ग्रॅव्हिटी सिस्टीमने पुणेभर पाणी वापरल्या जायचं. त्याही वेळेला फारसा प्रश्न नव्हता, कारण एकूण उपलब्धता पाहता पाण्याचा वापर अति अल्प होता, म्हणजे नगण्यच होता म्हटलं तरी चालेल, आणि पाणी मात्र तेवढंच होतं. आणखीन हे जे सगळं होतं ह्याला या इतिहासाला आपण विसरून चालणार नाही, कारण त्यावेळचे जे आपल्याकडे ही जी भुयारी खंदक आहेत हे खंदक आजही स्वच्छ पाणी देतात ही एक नवलाईची किंवा आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे की अजून त्या खंदकातनं किंवा त्या अक्वाडक्ट्समधनं स्वच्छ. सर, मध्ये मध्ये मी पुढच्या प्रश्नासाठी तुम्हाला थांबवणार आहे, मला तो हक्क दिलाय. आपण ऐतिहासिक भौगोलिक व्यापक असं हे नदी खोऱ्याचं चित्र आपण उभं केलं आणि त्याच्यामध्ये इतिहासातला तो भाग सांगितलं की जिथे पाणी मुबलक होतं, माणसं कमी होती, औद्योगिकरण झालं नव्हतं आणि शहरीकरण झालं नव्हतं, तर हे ह्या नद्यावरती ह्या नदीच्या खोऱ्यावरती म्हणजे अगदी भीमाखोऱ्यापर्यंत जर आपण बघितलं तर तिथे एक अतिक्रमण नावाचं एक संकट आलं, अतिशोषण हे संकट आलं, अतिप्रदूषण हे संकट आलं आणि जलसाक्षरता आपल्याला करता नाही आली पुणे शहरात, अतिबाजारीकरण इथपर्यंत ही जी संकट आली ती आपण जिथपर्यंत इतिहास आणला तोपर्यंत ठीक चाललं होतं असं म्हणताय, त्यानंतर हे बिघडत कसं गेलं, याच्यासाठी जबाबदार कोण आहे, याच्याबद्दल आपण बोलावं. बिघडत कसं गेलं, अनेक वेळेला बहुतेक लोकांना बिघडतंय असं लक्षात येत नाही, ते बिघडायला लागतं आणि त्या बऱ्याच वेळानंतर लक्षात येतं की अरे काहीतरी बिघड. तर बिघडत कसं गेलं ते आपण हळूहळू पाहू. तर 1868 मध्ये आपला पाषाण तलाव झाला आणि पाषाण तलाव आणि खडकवासला ह्या दोन धरणांमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावरती जलाशय उपलब्ध झाले, पाण्याचा वापर धडाक्याने वाढला, पाईप वॉटर सप्लाय सिस्टीम नलिकांमधनं पाणी पोचवणं हे वाढलं. परंतु खेदाची गोष्ट अशी, बिघडलं कुठे याचं उत्तर, त्याबरोबर जलनिस्सारणाची मात्र सोय आपण केली नाही. ही आपली ट्रेडिशन म्हणायचं कारण एवढंच की पूर्वीपासूनच पुण्यामध्ये मलनिस्सारणाची व्यवस्था मात्र आपण केलेली दिसत नाही कुठे फारशी. पाणी मिळवण्याची किंवा उपसण्याची व्यवस्था सुंदर आहे, परंतु जलनिस्सारणाची व्यवस्था आणि नदी स्वच्छ ठेवण्याची व्यवस्था आपण तितक्याच हिरिरीने काही घेतली नाही पुढे. त्यामुळे ऍब्स्ट्रॅक्शन ऑफ वॉटर, पाणी घेणं पण ते वापरलेलं पाणी स्वच्छ करणं हे ही आपली भूमिका म्हणजे स्वभाव नव्हता. आणि आणखीन बिघडलं कुठे, चुकलं कुठे, तर असं की आपला जो नदीशी पाण्याशी करणारा आपण जो व्यवहार करतो पाण्याशी, तो व्यवहार आपला एक आदरापोटीचा व्यवहार नसून एक व्यापारी पद्धतीने आपण त्याच्याशी व्यवहार करायला लागलो, कारण आपण ते खरेदी करायला लागलो. पूर्वी 1750 साली पाणी कोणी खरेदी करत नसे, एकदा खरेदी करायला लागली हो एखादी गोष्ट की मग तो आपण हक्क निर्माण करतो. आणि ह्या हक्कामुळे ही जी हे जे नातं होतं पाणी निसर्ग आणि माणसाचं, जे एका प्रेमापोटी आदरापोटी या भूमिकेतनं तयार झालेलं होतं, ते एकदम बाजारी स्वरूप त्याला आलं, कारण त्याला प्राइस इकॉनॉमी ही आली. का आली, तर ते दुर्मिळ व्हायला लागलं, म्हणून लोकसंख्या वाढली, दुर्मिळ झालं. तर हा एक महत्वाचा एक इश्यू माझ्या आपल्या समोर मांडायचा आहे, तो असा की आपण पहिली चूक अशी केली की आपण घ्यायच्या बाबतीत खूप खर्च केला, धरणं बांधली, कालवे बांधले, सगळं काय केलं, पाण्याची व्यवस्था केली, नलिकांचं जाळं पसरलं, ते जाळं आता भूगर्भात आहे म्हणजे अंडरग्राउंड आहे आणि जे दिसत नाही ती सृष्टी वेगळी, आपल्याला त्यात काही चुकतंय असं वाटत नाही. तर ही एक पहिली स्तर आहे, वॉटर सप्लाय सिस्टीम अंडरग्राउंड, दिसत नाही ते आपल्याला कळत नाही. तर आज याच्याबद्दल आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे नकाशे नीट स्वरूपात असलेले 3 नकाशे हवेत असं मला वाटतं. 1, वॉटर सप्लाय सिस्टीम.
ड्रेनेज सिस्टीम त्याची वेगळी पाईपलाईन असते आणि आपल्याला स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टीम म्हणजे पावसाचं किंवा वादळाचं आलेलं पाणी नीट वाहून नदीपर्यंत नेण्यासाठी असणारी सिस्टीम, या तीन सिस्टीम्सचे नकाशे हे आपल्याला सहजपणे निदान ओपन डोमेन किंवा सर्वांना उपलब्ध असे मिळत नाही हा एक हे आपण चुकलो कारण हे आपण पहिल्यापासून केलं नाही. दुसरी गोष्ट अशी की आपण भूजलाकडे दुर्लक्ष केलं, भूजलाकडे असं दुर्लक्ष केलं की हे जे आपण पाणी प्यायलो वापरलो संडासात वापरलं आणखी सगळीकडे वापरलं त्यातलं बरंच पाणी हे मुरलं सगळं नदीच्या गेलं नाही सगळ्याच्या सगळं बरंच जे मुरलं ते सर्व पाणी या भूमिगत जलाशयांना जाऊन भेटलं आणि तिथे एकदा ते जलाशय घाण झाले अस्वच्छ झाले गलिच्छ झाले की त्यांना त्यांना पोल्युशन फ्री किंवा दोष मुक्त करणं हे फार अवघड हेही आपण विसरलो. म्हणजे हे पृथ्वीच्या खाली दृष्टी आड सृष्टी त्यामुळे त्याच्याकडे कोणी आपण लक्ष दिलं नाही गेले 250 वर्ष. तेव्हा भूजलाचं काय झालं तर भूजलाचं वाटोळं झालं, असं वाटोळं झालं की त्याचे नकाशेही आपल्याला आपल्याकडे एक 10-12 वर्षापर्यंत नव्हते. 10-12 वर्षापूर्वी GSDA म्हणजे ग्राउंड वॉटर सर्वे अथॉरिटी जी आहे त्यांनी एक सर्वे केला आणि पुण्याच्या जमिनीखाली जलाशय कुठे आहेत कसे आहेत काय पातळीवर आहेत स्वच्छ आहेत की नाही आहेत कुणा कुठे जास्त आहेत कुठे कमी आहेत कन्फाइंड आहेत नॉन कन्फाइंड आहेत ही सगळी पाहणी करून कॉर्पोरेशनला याबद्दल काही बराच सल्ला दिला. पण तो सल्ला घेतलेला काही मला आढळला नाही कारण त्यानंतर त्यासाठी काही प्रकल्प काही प्रोजेक्ट कारण हा घेतला असं केव्हा म्हणायचं बजेटमध्ये आलं त्याला पैसा मिळाला त्याच्याबद्दल काहीतरी झालं ऍक्शन झाली तर मग सल्ला घेतला असं म्हणायचं, नाहीतर सल्ला घेतला पण केलं काहीच नाही तिसरी मिस्टेक फार मोठी मिस्टेक. तर भूजलातलं पाणी ह्या तीन सिस्टीम्स वॉटर सप्लायच्या या तिन्ही चारी गोष्टी आपल्या नजरे आड आहेत. आता आपण नजरे आतल्या गोष्टी पाहू म्हणजे रोज दिसणाऱ्या नदी घाण होते म्हणजे काय होतो हो तर आताच सुरुवातीला आपल्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की आपण 22 TMC वापरतो. 22 TMC मधलं 80% जर धरलं तर 8×16 आणि वरचे 16 म्हणजे 16 TMC पाणी हे आपण घाण करून परत नदीत सोडतो. आपल्याकडे शुद्धीकरणाची व्यवस्था किती आहे 550 MLD. आपण सोडतो किती तर त्याच्या तिपटीहून जवळजवळ तिप्पट 1500-1600 हे आपण घाण पाणी खाली सोडतो. आता ह्या हिशोब लागत का नाही हो लागत अशासाठी नाही की या हिशोबामध्ये फक्त ज्या पाण्यावर पैसे किंवा रेव्हेन्यू मिळतो याचा हिशोब आपल्याकडे आहे. आता उदाहरणच घ्यायला जायचं तर या 550 MLD पाणी स्वच्छ केलं आणि नदीत टाकलं आणि अस्वच्छ पाणी तिथे जवळजवळ 900-1100 MLD रोज पडतंय तर या 900-1100 MLD मध्ये 550 स्वच्छ पाणी टाकलं तर एकूण नदीचं पाणी काय होईल घाण. यात काही फार रॉकेट सायन्स नाही काही नाही. त्यामुळे हे 550 आपण ट्रीट केले याऐवजी आपण जोपर्यंत 1500-1600 म्हणजे निदान 80% तरी ट्रीट करत नाही तोपर्यंत नदी स्वच्छ होणार नाही. सुशोभीकरण हे आजची गरज नाही. नदीचं सुशोभीकरणासाठी मोठा प्रोजेक्ट आहे तो 600-700 कोटीचा प्रोजेक्ट आहे पण त्यातला जेमतेम 10-12-20% जास्तीत जास्त हे नदी किंवा नदीच्या स्वच्छतेबाबत आहे. बाकी सगळा खर्च हा बँक ब्युटिफिकेशन बँक डेव्हलपमेंट म्हणजे नदीचा काठ सुशोभीकरण त्याची किंमत वाढवणं आणखीन वगैरे वगैरे परंतु त्यांनी रिव्हर रेस्टोरेशन काय होणार नाही. तर ही चौथी चूक अशी आहे की आपण जो पैसा खर्च करतोय तो नदीच्या शुद्धीकरणासाठी नसून त्याच्या काठांच्या सौंदर्याकडे आपण जास्त झुकलोय. म्हणजे नदी जी बिघडली आहे किंवा जिची आतडी पोट हे अतिशय कुमकुवत झालंय आणि सडलंय म्हणायला सुद्धा हरकत नाही युट्रोफिकेशन झालंय
तिला आपल्याला आयसीयू म्हणजे इंटेन्सिव्ह केअर मध्ये ठेवणं आवश्यक आहे, स्वच्छ करणं आवश्यक आहे, आयुर्वेदात करतं तसा पंचक्रिया करणं आवश्यक आहे. त्या सोडून आपण त्या नदीला सुशोभीकरणाचा प्रोजेक्ट म्हणजे ब्युटी पार्लर मध्ये टाकतो, तर तिला ब्युटी पार्लरची जरूर नाही आहे नदीला आपल्या, तिला आपल्याला आपल्याला आयसीयू मध्ये टाकण्याची जरूरत आहे. ही एक मोठी चूक आहे. अशा काही बऱ्याच चुका आहेत, पण काही प्रश्नही आपण घेऊया. परांजपे सर, आपण जे म्हटलात की एक सायंटिफिक एक अभ्यास होणं हे जरुरी आहे, ते बजेट पर्यंत पोहोचलं का, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी काम केलं का, लोकांनी प्रतिसाद दिला का, ह्याचे काही आंतरराष्ट्रीय उदाहरण आहेत. आपण एक आंतरराष्ट्रीय तज्ञ आहात, त्यात काही लोक लेक बिवाचं उदाहरण सांगतात, थेम्स नदीचं सांगतात, की जिथे ऍक्च्युली ऍक्ट पास झाले, बजेट झालं, कार्य झालं, समाज आणि ह्याच्याबद्दल थोडक्यात हे दोन एक्झाम्पल्स आपण जर सांगितले तर त्याच्या पुढच्या प्रश्नाकडे आपण पुण्यात कसं करता येईल ह्याच्याकडे जाऊयात. पण हे दोन उदाहरण सर आपण सांगा प्लीज. ही दोन उदाहरणं तर आहेत, आणखीन बरीच उदाहरणं आहेत जगभर, परंतु ही आपल्याला जवळची आहेत. एक आशिया खंडातलं आहे, परंतु जपानमध्ये ही एक मोठी परंपरा आहे. नदीचं पाणी स्वच्छ ठेवणं ही परंपरा आहे त्यांच्याकडे. जेव्हा सकाळी लघवी किंवा परसाकडे जातात, ते शेतात जातात, ते मलमूत्र शेतात जातं, नदीत जात नाही. ही फार जुनी आणि मोठी परंपरा आहे आणि ती सगळ्या नद्यांवर पाळली जाते, केवळ लेक बिवा नव्हे. तेव्हा ही परंपरा त्यांनी चालू ठेवली, आपल्याकडून ती तिथे गेली पण आपण विसरलो. त्यांनी मात्र ती जिवंत ठेवून त्याची सहभाग, स्वयंसेवी संस्था नव्हे, नागरिक, स्वयंसेवी संस्था म्हणजे काही गट असतात, पण बिवा लेकच्या आसपास जे नागरिक आहेत त्यांनी त्या विकसन प्रक्रियेमध्ये, शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये, त्याबाबतचे निर्णय प्रक्रियेमध्ये, आणखी पैसे उभारणीच्या प्रक्रियेमध्ये सर्वांमध्ये भाग घेतला. हे बिवाचं उदाहरण. आणि त्याच्याहून थोडस वेगळं हे टेम्सचं. टेम्सच्या बाबतीत असं आहे की त्यांचा प्रश्न सुटला नाही. खरं सांगायचं म्हणजे त्यांचा अजून डीओ लेवलवर खाली चालला आहे. नायट्रेट्स भयंकर वाढलेत, फॉस्फेट्स भयंकर वाढलेत. आणखीन जसं जसं सुधारत जातं तसं काही वर्षांनी ते परत पूर्व पण होतंय. याचं कारण त्यांनी फक्त टेक्नॉलॉजीचा आधार घेतला. टेक्नॉलॉजीमुळे त्यांनी एक फार एक गमतीदार गोष्ट त्यांनी घडवली की सगळं पाणी एकत्र करायचं, समुद्राला नेऊन सोडायचं. सुपर जायंट ड्रेनेज पाईपलाईन काढून त्यांनी लंडन मधला प्रॉब्लेम उचलून समुद्रात टाकून दिला. पण तो इकडून उचलला आणि तिकडे टाकला, हे चांगलं उदाहरण नाहीये. थोडीफार प्रमाणामध्ये टीम स्वच्छ झाली, पण हे उदाहरण योग्य आपल्याला अनुकरण करण्यासाठी योग्य वाटत नाही असं मला वाटतं. पण त्याच्याबरोबर त्यांनी जे कायदे केले त्याबाबतचे, प्रदूषणाबाबत, प्रदूषण नियंत्रणाबाबत, त्याबद्दलची कारवाई कशी करायची याबाबत, ते मात्र वाखाणण्यासारखे आहेत. ते मात्र आपल्याला घ्यायला काहीच हरकत नाही. आणि त्यांची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये फार मोहल्ला कमिटी, आता मी त्याला म्हणतोय, पण या अशा प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था जशा आपल्याकडे आहेत तसे स्थानिक लोक निर्णय करतात, त्याबद्दल शिफारसी करतात, त्याबद्दल आपली मतं मांडतात, आणि मग त्यातनं हा डेमोक्रॅटिक आणि ही सिटिझनशिप जी आपण आता काही प्रमाणात विसरू लागलोय, ही सिटिझनशिप तिचा प्रयोग मी म्हणणार नाही, त्याचं आचरण लंडन मध्ये होत असल्यामुळे टेम्स वाचली काही प्रमाणात. परंतु अजून तिथे ईल हा परत जात शकत नाही, तिथे मोठे मासे खालपासून वर जाऊ शकत नाहीत, मोठी बराजेस आहेत, खूप प्रश्न त्यांच्याकडे पण आहेत. जेमतेम ती जीवित आहे, जेमतेम. पण ही उदाहरणं घेऊन त्यातले चांगले भाग महाराष्ट्राला किंवा आपल्या पुण्याला नक्कीच घेता येतील. त्यातले एक दोन भागांचं मी थोडक्यात मांडणी करतो की आपल्याकडे जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, आपण या व्यवस्थांकडे दुर्लक्ष करतोय असं मला वाटतं. की आपल्याला नॅशनल वॉटर पॉलिसी माहिती आहे, स्टेट वॉटर पॉलिसी माहिती आहे, पण आपण वॉर्ड लेवलच्या कुठल्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल
जनरल बॉडी पीएमसी मध्ये प्रश्न विचारल्याचं मला फारसं आठवत नाही, कारण लोकांना पाणी मिळवण्याची फार उत्सुकता असते, पण त्याबद्दल वॉर्ड लेवलवर काय चाललंय, काय सुधारणा करता येतील, आवर लोकल पार्टिसिपेशन इज व्हेरी पुअर असं मी म्हणेन. आणि त्यामुळे आपण वॉर्ड ऑफिसर, लोकल कॉर्पोरेटर, आयुक्त, जल साक्षरता संबंधीचे ऑफिसर्स वगैरे वगैरे यांच्यापर्यंत पोहोचत नाही आपली सगळी सगळे एफर्ट्स. अनेक वेळा सगळे नाही मी म्हणणार, बरेच हे स्वतंत्ररित्या काहीतरी कार्यक्रम करण्यामध्ये जातात, जे आवश्यक आहे. कारण पहिल्या मुद्द्यावर मी परत येतो की जसं जलागम क्षेत्र तसं पुण्याच्या नंतर खराडीच्या पुढचं उजनीपर्यंतचं क्षेत्र हे सुद्धा आपलं नाहीच आहे. तिथेही शेकडो गावं आहेत आणि तिथेही मोठी शेती येते 40,000 हेक्टरची, त्या शेतीचं हे पाणी आहे, ते आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे. तेव्हा ही आपली जबाबदारी आणि आपला हक्क यामधला जर आपण समजून घेतला तर पुण्याचा पाण्याचे काही प्रश्न सुटायला लागतील. आता ह्याच्यामधला जो खर्चाचा खर्चाची बाब आहे आणि ह्या बाबत खर्चाच्या बाबीमध्ये एक फार परस्पर विरोधी आपल्याला सत्य दिसत की आपण जेवढे पैसे गोळा करतो रेव्हेन्यू साईडला, म्हणजे ज्याला आपण आय म्हणतो, पुण्याची बजेट सी किंवा ज्याला पाण्याचं जे बजेट आहे, या गेल्या 2 वर्षाचं जर बजेट तुम्ही पाहिलं तर त्याच्यातले एक चौथांश किंवा 1/5 सुद्धा खर्च आपण पाण्यावर केला नाही. म्हणजे जेवढे पैसे गोळा करतो आपण पाणीपट्टीतनं तेवढे सुद्धा आपण पाण्यासाठी वापरू शकलो नाही आहे. हे दुर्दैव आहे आपलं आणि शोकांतिक आहे की एकीकडे आपल्याला पाण्याचा प्रश्न वाटतो वगैरे वगैरे, पण आपण त्याच्यासाठी मिळालेले पैसे नीट वापरत नाही. म्हणजे पाणी तर नीट वापरत नाहीच आहोत, हे कशावरून? तर साधं उदाहरण आहे की आपल्याला सुमारे 250 लिटर पर कॅपिटा पर डे दरडोई दररोज आपण आपल्याला पाणी मिळतं किंवा आपल्याला उपलब्ध असतं. यापैकी निदान 40%, निदान 40%, मी का निदान म्हणतोय की तेवढं मोजलं कोणीच नाहीये की नेमकं किती जात. आणि हे माझा शीर्षकाच आहे, टायटल आहे की हे मूर्त आहे कुठे, तर 4 ठिकाणी मूर्त आहे. एक या ड्रेनेज पाईपलाईन्स मधनं मिळते, वॉटर सप्लाय पाईपलाईन्स मधनं मिळते, जिथे वापरलं जातंय आणि तिथल्या बागेतनं किंवा इतर ठिकाणनं मूर्त आहे. आणि हे मुरल्यानंतर काय होतंय हे कुणालाच पत्ता नाही. त्यातलं काही पाणी नदीला जाऊन भेटत. तर हे 40% जे पाणी आज मुरते नॉन रेव्हेन्यू वॉटर वेस्टेज, वेस्टेज किती असला पाहिजे? जास्तीत जास्त 15%, आणखीन 20%. पण हे जर आपण 40% वर आणलं, कडाकवा असल्यासारखी 2 धरणं तयार केल्याचा त्याला आपल्याला समाधान मिळेल, आनंद मिळेल. या गोष्टी आपण रेटून नेल्या पाहिजेत कॉर्पोरेशन मध्ये. पण कॉर्पोरेट लॉबिंग हे आपण करत नाही. कॉर्पोरेट म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरचं नव्हे, कॉर्पोरेशनचं लॉबिंग, कॉर्पोरेटर्स कडे केलेलं लॉबिंग. आणि या लॉबिंग मध्ये आपल्याला आपलं पाण्याचं बजेट माहिती हवं, आणि ते एकदा कळालं की लक्षात येतं की तो पाण्याचा पैसा कसा वापरून घ्यायचा. आणि एक अंकुश ठेवण्याचं काम देखील स्वयंसेवी संस्था आणखीन नागरिक यांचं आहे, जे काही अंशी आपलं चुकतंय असं म्हणायला काही हरकत नाही की आपण या बाबतीत फारस दक्षता बाळगत नाही. आपल्याला बजेट म्हणजे नॅशनल बजेट, स्टेट बजेट, पुण्याचं बजेट याच्याकडे आपण फार कमी लक्ष, आणि म्हणून पुण्याच्या पाण्याकडे लक्ष कमी देतो. आता ही जी गोष्ट आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या करायच्या आहेत, ह्या ज्या संस्था आज कार्यरत आहेत पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी, नाले स्वच्छ ठेवण्यासाठी, बांधणी तयार करायची, लोकांच्या मधली बांधणी, सोसायटीज मधली पाण्यासंबंधी त्याच्या जागृततेच्या बाबत, किंवा खालीची दौंड मनमाडच्या बाजूची जी खेडी आहेत की ज्यांना हे दूषित पाणी जातं या मोठ्या जलाशयातनं उजनीतनं, अशा लोकांची बांधणी जेव्हा आपण करायला घेतो त्यावेळेला त्यांना याही बाबत आपण साक्षर किंवा शिक्षित करणं आवश्यक आहे. ही एक आपली जबाबदारी आहे. आणि अंकुश अशासाठी की फक्त स्वयंसेवी संस्थाच अंकुश ठेवतच आहे, त्याच्यासाठी ईडी आणि ऑडिटर जनरल हेच फक्त लोक नाही आहेत अंकुश ठेवण्यासाठी. अंकुश ठेवण्यासाठी पहिला घटक आहे सिटीजन,
नागरिक हा यांनी पहिली जर अंकुश नाही ठेवला तर मग इतरही कोणी करत नाही आणि मग आपण म्हणतो पाणी वाया चाललंय पाणी वाया चाललंय हो का चाललंय तर आपण अंकुश ठेवत नाही स्वतःवरही ठेवत नाही आणि कॉर्पोरेशन आणि इतर ज्या संस्था आहेत जीएसडी आहे इरिगेशन डिपार्टमेंट आहे अमुक डिपार्टमेंट आहे वॉटर सप्लाय ड्रेनेज किती डिपार्टमेंट सांगू पण त्यांना जाऊन आपण प्रश्न विचारत नाही त्यांना सवाल करत नाही त्यांना त्यांची कामं करायला लावत नाही मॅन्डमस तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या चुकल्या आहेत असं मला तरी वाटतं यामुळे पुण्याच्या पाण्याचं काय होतंय कुठे मुरतंय ह्याचा हिसाब आपण आपल्यासाठी लावू शकतो हे मला जरा प्रामुख्याने सांगायचं होतं आणखी काही सर आपण जे बोलता आहे की पीपल्स विल झालं तर पॉलिटिकल विल होतं असं इंग्रजीमध्ये म्हणतात की लोकशक्तीचं लोकशक्तीने व्यक्त केलं तर लोकशाही हे बदलते लोकशाही कप्स फ्रॉम टॉप टू डाऊन. मला प्रश्न विचारायचा होता की हे एक क्रांती म्हणून जर घेतलं की एक जलस्वराज्य म्हणून घ्यावं लागणार आहे असं दिसतंय कारण संकट खूप मोठं आहे तर तेव्हा प्रभात फेरी असं होतं. आज असं दिसतं की अनेक संस्था त्यांची सगळ्यांची नावं नको घ्यायला वेळ नाहीये अनेक संस्था लोकांना आठवड्यातनं एकदा नदीपर्यंत घेऊन जातात. आपण जे आत्ता बोललात त्यातनं असं दिसतंय की नदीकडे तर जायचंय पण शासन कक्षी पण जायचंय दर आठवड्याला असं ते तुमच्या बोलण्यात येतंय. त्यात दोन गोष्टी मला खास करून विचारायचं आहेत. आपल्या ह्या ग्रुपमध्ये आत्ता महिला दिसत नाहीयेत आणि युवक आले पण असतील पार्टिसिपंट्समध्ये महिला आणि युवक हे जे आहे कारण लेक बिवामध्ये असंख्य म्हणजे लाखोंनी महिला आल्या असं आम्हाला कळतं. तर पुण्यामध्ये जेव्हा आपण जनसामान्यापर्यंत पोहोचणार आहोत तर मीडियाचा रोल महिलांचा रोल आणि एज्युकेशनचा रोल की आपल्या सिलेबसमध्ये काही बदल झाले पाहिजेत का हे जरा फ्युचरकडे काय दृष्टी आहे हे आपलं मार्गदर्शन आहे. आता हा म्हटला तर सर्वव्यापी प्रश्न आहे. महिलांचा सहभाग नसतो असं नाही पण तो होऊ देत नाही असाही काही भाग आहे की आपली अजून सॉरी टू से दॅट पुरुष प्रधान संस्कृतीच आहे त्यामुळे कॉर्पोरेशन असो वॉर्ड असो कुठलाही लेवल असो सहसा हा तुम्ही गरीब असा आम्ही जाऊन काय ते बोलून येतो ठरवून येतो अशी अजून आपल्याकडे प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती पाण्याबद्दल तरी निदान आपली बदललीच पाहिजे. कुठल्याही सभेमध्ये कुठल्याही आधी ग्रामपंचायतीमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य समितीच्या कुठल्याही बैठकीमध्ये निदान किमान 50% महिला असल्याशिवाय मीटिंग चालू नाही करायची. जसं आपण म्हणतो अध्यक्ष आल्या नाहीशिवाय नाही चालू करायची तसंच महिला आल्या नाही तर पाण्याची मीटिंग नाही चालू करायची असे काही संकेत आपण जर मानले तर याला फायदा होईल असं वाटतं. आणि मग ह्याच लोकांनी जाऊन शेवटी वॉर्ड लेवलला काय की मी परत परत वॉर्ड आणि कॉर्पोरेशन कडे काय येतो हा पुण्याचा प्रश्न आहे हा जगाचा नाही आहे पुण्याचा आहे. आणि पुण्याचा जर आपल्याला समजला तर जगाचा सुद्धा समजेल पण आपल्याला जर पुण्याचा समजत नाहीये आणि त्याच्यातला हा जो भाग आहे तर आपल्या स्वयंसेवी संस्था यांनी जर असं ठरवलं आता त्याच्यामध्ये बऱ्याच तरुण विद्यार्थिनींचा किंवा यांचा सहभाग आहे परंतु अजून तो तितकासा नाहीये जितका असायला हवा तर हा एक भाग झाला. आणि दुसरा त्यांना कार्यरत करणं म्हणजे वेगवेगळे मार्गही दाखवणं म्हणजे हे केवळ कॉर्पोरेशन नाही यू कॅन गो टू कोर्ट. आपल्याकडे एक मोठी न्याय व्यवस्था आहे न्याय मागण्याची व्यवस्था आहे राईट टू इन्फॉर्मेशन आहे या सगळ्याचा आपण वापर केला पाहिजे पाण्यासाठी. माझा पाण्याचा हक्क आहे तसा माझी पाण्याची जबाबदारी आहे एव्हरी राईट कम्स विथ अ रिस्पॉन्सिबिलिटी. हे जोपर्यंत आपण एकमेकाला आणि स्वतः समजून घेत नाही तोपर्यंत राईट आणि कोर्ट याचा उपयोग कायद्याचा उपयोग आपल्याला करता यायचा नाही. आता आपण राजकीय किंवा प्रशासकीय मार्ग पाहिले स्वयंसेवी पाहिले आता हा एक महत्वाचा मार्ग आहे की ज्याला आपण कायद्याचा मार्ग असं म्हणू शकू. चौथा आहे मीडियाचा मार्ग म्हणजे आज सोशल मीडियाची हे आहे तर सोशल मीडियावर आज मी काय फारसा सोशल मीडिया पाहत नाही पण जे पाहतो त्याच्यात पाण्याच्या प्रश्नावर फार मोठी चर्चा होतीये किंवा कुठल्या तरी एका व्यक्तीला 1 मिलियन फॉलोअर्स आहेत असलं काही मला चित्र दिसत नाहीये कारण हा प्रश्न आयरणीवर अजून आलेला नाही निदान पुण्याच्या बाबतीत कारण आपल्याकडे मुबलक पाणी आहे. एखाद वेळेला तो सोलापुरात किंवा नगरमध्ये येईल पण आपल्याकडे यायला वेळ लागेल पण आपल्याकडे यायच्या वेळ न पाहता
प्रसार माध्यम तर आहेतच, कन्व्हेन्शनल किंवा ज्या पारंपरिक म्हणतो, पण सोशल मीडियामध्ये सुद्धा हे प्रश्न आपल्याकडे यायला पाहिजे, त्याची डिस्कशन व्हायला पाहिजे. आणि सोशल मीडियावर ज्या वेळेला येतील त्यावेळेला हा प्रश्न आयरणीवर येईल असं मला वाटतं. याखेरीज आणखीन एक महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे संघर्ष. संघर्ष हे सगळंच जर झालं नाही, म्हणजे कायदेशीर झालं नाही, प्रशासकीय झालं नाही, माध्यमातून झालं नाही, तरी लोकांना काय कळत नाही किंवा वळत नाही कळतंय पण, तर मग रस्त्यावर उतरणं हा शेवटची पायरी असते आणि ती इफेक्टिव्ह ठरते. पण तिची वाट आपण पाहू नये, कारण जर दौंड मनमाडचे लोक इथे शेतकरी यायला लागले की तुम्ही आम्हाला घाणेरडं पाणी पाठवताय तुमची जबाबदारी घ्या, तर आपल्याला फार अवघड होईल पुणेकरांना. तर असं होण्यापूर्वी आपण आपली जबाबदारी घेऊन वरचं जलागम क्षेत्र आणि खालचं कमांड किंवा ज्याला आपण म्हणतो की बेनिफिशियल एरिया किंवा ज्यांना फायदा होतो या दोन्ही क्षेत्र यांची जबाबदारी सगळीच आपण जर घेतली तरच हा प्रश्न सुटेल असं वाटतं. आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्याला अप्रोच करू शकू. आपल्याला फक्त अमुक एकच मार्ग असं नाही आहे, तांत्रिक हा एक मार्ग आहे. उदाहरणार्थ याच्या यशासाठी आता सध्या कॉर्पोरेशननी गॅमा रेज वापरून रेडिएशनचा प्रयोग करून BARC कडनं आपल्याला ते मटेरियल घेऊन जे स्लज किंवा जे काय सांडपाण्यामधली असणारी घाण असेल ती एरिएडिएट करून त्याचा वापर खतासाठी किंवा ते सांडपाणी आपल्याला शेतांसाठी पूर्वी वापरलं जात असेल. अख्खा हडपसर हा फक्त प्रायमरी ट्रीटमेंटच्या शेतीवर शेतीला पाणी पुरवत होता आणि आपण ती भाजी काही दशक वापरली, 60-70-100 वर्ष वापरली, पण प्रायमरी ट्रीटमेंट करून या स्लजला जर आपण रेडिएट केलं किंवा सेकंडरी टर्शरी ट्रीटमेंट दिली तर हा घाणपाणी सांडपाणी न होता हे एक उत्तम साधन पाण्याचं, म्हणजे याला पाणी परत नदीत सोडायची जरूरतच नाही, हेच पाणी आपण वापरलं वेगवेगळ्या वेळेला, याला लॉ ऑफ अट्रिशन असं म्हणतात. म्हणजे 10 लिटर आपण 4 वेळेला वापरले तर आपली पाण्याची उपलब्धता 40 होते, आणि तेच पाणी एकदाच वापरलं आणि घाणपाणी सोडून दिलं तर ती एकच राहते. तर ही या अशा साध्या साध्या गोष्टी जर आपण समजवायला लागलो एकमेकांना तर मग यातून आपण पुढे जायचंय. आपल्याला पुढच्या दशकांमध्ये ज्या वेळेला पाण्याची उपलब्धता आहे तेवढीच असेल असा संकेत आहे, असा दृष्टिकोन आहे तज्ज्ञांचा, पण एक असाही दृष्टिकोन आहे की जे पडेल ते इतकं पडेल की ते सगळं वाहूनच जाईल, पण शेवटी आपल्याला कमीच पडेल. क्लायमेट चेंजला सामोरी जाण्यासाठी, सामोरी जायचं म्हणजे आ बैल मुझे मार असं सामोरी नाही जायचं, आपल्याला त्याच्यातनं वाट काढायची आहे. आणि ही पाण्याच्या बाबतीत वाट कशी काढणार, तर पाण्याला वाट करून दिली तर आपल्याला धोका न देता ते निघून जातं, पण आपल्या आपण पाण्याला आडवा आडवी केली, तुंबवलं पाणी कुठे जिकडे तिके सगळीकडे, आणि तर तुंबवलं तर ते मात्र आपल्याला एका धडाक्यात पूर्ण नाहीसं करू शकतं. हा आपला 1961 सालचा अनुभव आहे. परांजपे सर, सगळ्यांचे प्रश्न सुरू होण्याच्या आधी एक कन्क्लुझिव्ह प्रश्न आपल्याला विचारायचा. हो जी. पुणे शहराला आपण शिक्षणाचे माहेरघर म्हणतो, आपण संस्कृतीचे माहेरघर म्हणतो, त्या पलीकडे आपण कुठेतरी विसरलोय असं तुम्ही म्हणता असं मला वाटतं की आपण एक क्रांतीपीठ पण आहोत, आणि क्रांतीपीठ मध्ये जे परिवर्तन आणता येतं, जे स्वराज्याचं जलस्वराज्याचं परिवर्तन, त्यात एक अर्जन्सी असते, कारण तो अर्जंट रोल घेतला की हे सगळं घडणार आहे. आपण जे व्यापक सांगितलेत काय काय करायचं व्यक्तीने आणि समूहाने, तर सर आता बाकीच्यांचे प्रश्न सुरू होण्याच्या आधी हे किती अर्जंट आहे आपण सांगावं. अर्जंट असं अशासाठी आहे की पुढच्या 2-4 वर्षामध्ये अशाच रीतीने जर सगळा पैसा अयोग्य ठिकाणी वापरला गेला तर आपल्याला आपली जी आज आपल्या लोकसंख्येपैकी 40% लोकसंख्या पुण्याची ही झोपडपट्टीत राहते, आणि हे 250 जे प्रमाण सांगितलं दरडोई हे त्यांच्या बाबतीत 100%हून कमी आहे. म्हणजे प्रत्यक्षात आपण 250 नाही तर 300-350 वापरतो, आणि हे प्रमाण आता वाढत चाललंय. अर्जन्सी अशी आहे की सिटीज आर ग्रोईंग, आणखीन शहर इतकी शहरांना सूज आली आहे की ते बाहेरच्या बाजूनी अशी फुगत आहेत
आणि त्यांची मागणी काय पुरेशी होत नाहीये, म्हणून पूर्वीचे स्रोत होते आता ते आपण विसरून भीमा भामा हासखेडचं पाणी आणू लागलोय। म्हणजे भीमेचं सुद्धा एखाद दिवशी आपल्याला आणायला लागेल, ही अवस्था आपल्याला येऊ नये किंवा ही फारच मोठी इमर्जन्सी तयार होईल। तेव्हा हा इमर्जंट इश्यू इमर्जन्सी इश्यू मानला तर अशासाठी आहे की आपल्याला जी मुबलकता वाटते ती आपल्या खालच्या लोकांना म्हणजे नदीच्या खालच्या अंगावर असलेल्या लोकांना पार कर्नाटकापर्यंत आणि त्याच्याही खाली मग आंध्र तेलंगणापर्यंत ही सगळी जबाबदारी आपली। तुम्ही तर उजनी म्हणालात, मी तर म्हणतोय पार समुद्रापर्यंत आपलीच जबाबदारी। का की हे सगळं आपण इथे जे चुकवलंय ते सगळं चुकत 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 खाली पार गंगासागर किंवा बे ऑफ बेंगॉल पर्यंत जाणार। तर याच्यासाठी अर्जन्सी अशी आहे की क्लायमेट चेंज पिरियड मध्ये अनपेक्षित बदल जर धाडकीने आले तर आपल्याला रेझिलियन्सची व्यवस्था आपण केलेली नाही। आपल्या कुठल्याही सद्यस्थिती अहवालामध्ये चांगलं प्लॅनिंग अशा प्रकारच्या गोष्टींसाठी नाही। म्हणजे एकदम 300 mm किंवा 400 mm एका दिवसाला पडणारा पाऊस आपल्याकडे येऊ शकतो आजची बाकी ते आजचं असं जर आलं तर आपण पुरांचं आणखीन नदी काठचं जे अतिक्रमण झालंय, नदी अकुंचित झाली आहे, तिथल्या लोकांमध्ये पाणी पसरेल बुडेल याचं काय करणार आहोत, मला तर काही याचं उत्तर दिसतच नाही। टँकर्स आता हे टँकर्स इज एन काय म्हणतात त्याला सिम्प्टोमॅटिक आहे, गळवं आली आहे ती, म्हणजे आतलं शरीरातलं द्रव्य नीट बाहेर पडत नाहीये म्हणून ही गळवं। ही गळवं म्हणजे काय, टँकर टँकर लॉबी म्हणजे शरीरावरची गळवं, ही सूज दाखवणारी गळव की जरी लोकांची मागणी असली तरी तिथे अयोग्य रीतीने म्हणजे काय तर अन्यायी पद्धतीने समन्यायाने पाणी वाटलं जात नाहीये, ही एक मोठी समस्या म्हणजे ही इमर्जन्सी आहे। तर ह्या नव्या पॉप्युलेशनला जे नवीन नवीन खेडी आता पुण्याच्या पुण्यामध्ये सामावली जात आहेत, पण ती सामावली जात नाहीये, पुढे वेगळं राहत आहे आणि या खेड्यांमधनं मात्र काही पाणी पोचणार नाहीये, इतक्या उंच पोचत नाही, इतक्या दूर पोचत नाही, टेकडीच्या पलीकडे पोचत नाही, मग काय, मग टँकर किंवा मग काय आणखीन जलाशय बांधायला जागा नाही। तेव्हा ही आपण इमर्जन्सी मध्येच सिच्युएशन मध्ये आहोत, म्हणून त्याच्याबद्दल पुढच्या 8-10 वर्षामध्ये करेक्शन नक्की शक्य आहे। आणि हे जर पुढच्या 10 वर्षामध्ये करेक्शन झालं तर बिवा सारखा आपल्याला देखील चांगलं तळ म्हणजे बिवा नाही तर भिगवण, भिगवणचा तलाव आपण बिवा सारखा करू शकू अशी मला पूर्ण खात्री वाटते। कारण तेवढी माहिती आहे, तेवढं ज्ञान लोकांच्या मध्ये आहे, तेवढी ऊर्जा आहे, काम करण्याची क्षमता आहे, हे सगळं असताना आपण आपला महाराष्ट्रातलं बिवा लेक का नाही तयार करायचं। परंजपे सर, पुणेकरांना आणि पुणेकराच्या परिसरात फक्त भीमा नदीपर्यंतच नाही तर आपण कृष्णा नदी खोऱ्याबद्दल आणि त्यातल्या सिव्हिलायझेशन बद्दल बोललात की हे लिव्हिंग सिव्हिलायझेशन पाहिजे, एक्स्टिंक्ट रिव्हर व्हॅली सिव्हिलायझेशन आपण ऐकतो तर वी आर इन अ लिव्हिंग सिव्हिलायझेशन। मला असं वाटतं ह्यातले जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांच्यापर्यंत जावं का परंजपे सर त्यांच्या प्रश्नांसाठी? जरूर, खूप खूप धन्यवाद, आपण सगळेच विषय मांडलात खूप थोड्या वेळामध्ये। डॉक्टर विशाल गायकवाड, वी कॅन ओपन फॉर क्वेश्चन्स फॉर विजय परंजपे सर। थँक्यू। प्रश्न जे पार्टिसिपंट्स आलेले आहेत त्यांच्यापैकी प्रश्न असतील तर ते घेण्यासाठी काय माध्यम आहे आपलं ते विचारतील का? क्वेश्चन क्वेश्चन आन्सर मध्ये सर मी वाचून दाखवतो, विलास जेवढे आहेत त्यांचा प्रश्न आहे। इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी इंडिव्हिज्युअल सिटीजन रिस्पॉन्सिबिलिटी काय असू शकेल की हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी, आय गेस सरांनी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे, तरीही सरांना त्याच्यावर इंडिव्हिज्युअल लेवलवर सुद्धा आपण पुनर्वापर हा करू शकतो। उदाहरणार्थ आपण वापरलेलं पाणी दुसऱ्यांदा आपल्याला बागेत वापरता येतं। प्रायमरी ट्रीटमेंट कशावर द्यायची आहे तर फक्त ग्रे वॉटर म्हणजे धुणं भांड्याचं जे पाणी असतं त्याच्यावरती थोडीशी मायनर केमिकल ट्रीटमेंट दिली की ते आपल्याला उत्तमरित्या बागांमध्ये इतर वापरासाठी आपण
नेऊ शकतो ज्यामुळे ड्रेनेज सिस्टीम वरचा ताण कमी होईल. आणि हे मोठं पाणी आहे, म्हणजे आपण जर समजा 150 हा आपला राष्ट्रीय नॉर्म आहे, म्हणजे हे आपण किती जास्त वापरत होतो याचं एक द्योतक आहे की 150 हा नॅशनल मेट्रोचा नॉर्म असताना आपण 250 वापरतो. 100 आपल्याला कमी करायचे, आपल्याला कमी करायचे हा वैयक्तिक प्रश्न आहे. मी जोपर्यंत माझं पाणी मला 250 मिळते तर मी ते 150 वर जोपर्यंत आणत नाही तेव्हा ही माझीच इंडिव्हिज्युअल जबाबदारी मी पाडत नाही. मग तिथे फक्त नळ बंद करणं असं नाही, नळ बंद करताना जी टेक्नॉलॉजी वापरतो त्याच्यासाठी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्रत्येक घरात करायला लागेल, वेगळ्या नळाची सिस्टीम करायला लागेल, वेगळे शॉवर्स करायला लागतील, वेगळ्या प्रकारचं आउटलेट्स द्यायला लागतील ज्याच्यामुळे त्या आउटलेट्स मधलं पाणी स्वच्छ राहील, इत्यादी इत्यादी. याच्यात थोडीशी गुंतवणुकीचा भाग आहे, पण तो प्रत्येक निदान मिडल क्लास लोअर मिडल क्लास जे लोक पाणीपट्टी वापरतात, आपण पाणीपट्टी फारच थोडी भरतो, नगण्य भरतो. कुटुंबामागे जेमतेम वर्षाच्याकडे 200-300 रुपये 400-800 रुपये म्हणजे अगदी डोक्यावरनं पाणी हे वर्षाचे. पण आपण संध्याकाळच्या पार्टीला घरात लोकांना बोलवले असताना 150-200 रुपयाचा पाणी किंवा सोडा नक्कीच आणतो. तर हा जो दुराभास आहे, दिस इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. आणि ही बघत असताना शेजारच्या सोसायटी मधलं पाणी आपण कधी खेचून घेतो. उदाहरणार्थ एकच पाईपलाईन आहे, समजा 1.5 इंची आहे, 1/2 इंची आहे, पाणी मला कमी पडायला लागलं की मी काय करतो, मी म्हणजे नागरिक, बरेच नागरिक करतात, सक्शन पाईप टाकतात आणि पाणी ओढून घेतात. हे ओढून घेतल्यामुळे माझ्या सोसायटी मधल्या आणखीन 8-10 लोकांना कमी मिळायला लागतात, दाब कमी होतो. दिस इज इलिगल, पण हे होत आहे मोठ्या प्रमाणावर. आणि मग काय त्यांनी करायचं, ते सोसायटी टँकरचं पाणी आणत, टँकरचं का आणतात, अगदी कोरेगाव पार्क आणि डेक्कन सारख्या डेक्कन जिमखान्याच्या सारख्या अति गरीब ठिकाणी सुद्धा टँकर येतात, का येतात. तर हे सोसायटीज मध्ये जबाबदारी इंडिव्हिज्युअली आपण घेत नाही. आणि हे पाणी चुकीच्या पद्धतीने जसं वायरला आकडे टाकून वीज घेतली जाते, तसं पायपाला तुम्ही भोकं पाडून सक्शन पाईपनी तुमच्या सोसायटी पुरत जर घेतलं तर इतर सोसायटीना मिळत नाही. आणि मग त्यांनी काय करायचं, मग तेही करायला लागतात. तर ही इंडिव्हिज्युअल जबाबदारी आहे, याच्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरायची झेंडे न्यायची जरूर नाही, हे आपण एकमेकाला शिकू शकतो. माझ्या शेजारच्या सोसायटीचा माणूस असं करत असेल तर मी त्याला जाऊन थांबवलं पाहिजे, कारण ते नाही केलं तर मी आणखीन 4 लेख लिहिण्यात त्याचा काय अर्थ नाही. ते लेखांचा परिणाम माझ्या वर्तणुकीवर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी जी आपण म्हणतोय ती आपल्याला नाही घेता यायची. आणि हे वेळोवेळी दिसत असेल, पाणी गळलं दिसलं, ड्रेनेज फुटलेलं दिसलं की ताबडतोब त्याच्यावर लोक झुंबड झुंबून तिने होईस्तवर तिथे घेतलं पाहिजे ताब्यात की हे थांबवा, ताबडतोबीने आजच्या संध्याकाळपर्यंत झालं पाहिजे. माणसाला रिक्षाने धडक मारली तर मात्र 100 लोक जमतात, पण पाणी गळत चाललेलं असेल, ड्रेनेज वाहून चाललेलं असेल तर थोडा वेळ पाहतात, नंतर सगळे लोक त्याच्यावरनं पाय टाकून जायला लागतात. ही जी गोष्ट आहे इथे इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कारण इथे लीडरशिप क्वालिटी आहे, नागरिक ऍज अ लीडर फॉर सेव्हिंग वॉटर. आणि इथे हे असे जे इंडिव्हिज्युअल आहेत, व्यक्ती आहेत, व्यक्तिमत्व आहेत, ते आपल्याला ते खरे आपले सागर मित्र, ते खरे आपले सागरे या जलमित्रांच्या स्वरूपात आपल्याला दिसतात काही वेळेला. तर हा एक मी आपला नेहमीसारखा जरा जास्त लांबलेला इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी बद्दल बोललो, पण असे अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपलं केल्यामुळे लॉन्स न लावणं आपल्या हातात आहे. उगीचच्या उगीच गच्च्यांवर आणखीन उन्हाळ्यामध्ये पाण्याने फरशांना आंघोळ न घालणं आपल्या हातामध्ये, गाड्यांना रोज आंघोळ घालणं आपल्या हातामध्ये, न घालणं घालणं किंवा नाही घालणं, कारण ते आपल्याला अनेक वेळा लक्षात पण येत नाही की आपण किती पाणी वाया घालतोय. आणि म्हणून हे सगळं पाणी मी जे याला शीर्षक सुचवलं ते अशासाठी की जे आपल्याला दिसत नाहीये आणि लक्षात येत नाहीये तिथे पाणी उरतंय, तिथे चूक होतीये, तिथे दुरुस्ती हवी आहे. फक्त केवळ कॉर्पोरेशन लेवलला किंवा पॉलिसी लेवलला नव्हे, आपल्या वागण्यामध्ये सुद्धा खूप चुका होत आहेत, त्या दुरुस्त करणं आज अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं.
परम स्पेसर दुसरा प्रश्न रवी पैठणकरांनी दिलेला आहे आणि आपण जे बोलत होतात की घरच्या लेवलवर जलसाक्षरता ही तांत्रिक पण असावी लागते हाऊसिंग सोसायटी लेवलवरती पण तर आरओ प्लांटच्या पाण्यामधनं जे पॉल्युटेड पाणी येतं ते ग्रे वॉटरमध्येच आहे का त्याचं वेगळं कलेक्शन कारण ते अति पॉल्युटेड असतं असं म्हणतात त्याचा कसा उपयोग करायचा असा त्यांनी तांत्रिक प्रश्न विचारलाय फॅमिलीच्या जबाबदारी बद्दलच आहे आरओचं पाणी इतकं काय वाईट नसतं सांगायचं खरं सांगायचं झालं आरओ मधलं पाणी अगदी केमिकल ट्रीटमेंटने आपल्याला करत त्याला वेळ लागतो पण कुठलंही असं ए युनिव्हर्सल सोल्युबल म्हणजे त्याच्या जगातली कुठलीही गोष्ट काही अपवाद सोडता त्याच्यात विरघळतात पण विरघळतात त्यामुळे ते काढता येतात आणि म्हणून आरोचं पाणी असो कुठलं असो आपल्याला स्वच्छ करता येतं जे आपल्या खर्चाच्या किंवा ह्याच्या आवाच्या आपलं बजेट आहे त्याच्या बाहेर असेल तर आपण त्याचं घरी ट्रीटमेंट करण्याची आवश्यकता नाही पण जे आपल्याला घरच्या घरी करता येत आहे आलसे दोन पायात ते आपण आपलेच प्रश्न होतो असं त्याचा अर्थ होतो आरोचं पाणी आपण वापरू शकतो थोड्याशा परमस्पे सर प्रश्न तर असंख्य असणार आहेत आपण पुणे इंटरनॅशनल सेंटरला आपण ग्वाही देऊयात की त्यांच्या बरोबर अशा कामासाठी एक गाईड म्हणून आपल्याला बोलवण्यात येईल तेव्हा वी शुड अरेंज डीपर प्रोग्राम्स फॉर एव्हरी क्वेश्चन्स डॉक्टर विशाल गायकवाड विल यू टेक ओव्हर नाव मला वाटतं चक्कलिंगम सरांना पण बोलायचं आहे आपण एंडिंग कडे येतो तर आता मी चक्कलिंगम सरांना त्यांच्या अध्यक्ष समारोपाची टिप्पणी करण्यासाठी आमंत्रित करत आहे चक्कलिंगम सर धन्यवाद परांजपे साहेब आणि बोधंकर साहेब आपण मागच्या 50 मिनिटांमध्ये आपल्या शहरासाठी शहराच्या पाण्यासाठी काही महत्वाचे विषय इश्यूज प्रॉब्लेम सर्व आपण समजावून सांगितलेले आहेत आपल्या समोरे काही अर्जंट काम आहे तात्काळ करायचे त्यांच्यावर आपण लक्ष ठेवतो काही महत्वाचे आहेत आपण लक्ष ठेवत नाहीये आज काय हँडल करायचं त्यांच्यावर आपले लक्ष असतं आणि पाणी असं आपल्याला वाटत नाहीये कसा क्लायमेट चेंजवर आपण तोपर्यंत पुणे 50 डिग्री पर्यंत जात नाही आपण काळजी घेत नाही आता आले 43 किती वर्षामध्ये आपण 50 पोहोचणार आपल्याला माहित नाही परंतु तोपर्यंत आपल्याला वाटत आहे नो आपण पुणे चांगल्याचे असंच वाटतंय असंच आपल्याला 150 असून सुद्धा 250 वापरत आहे परंतु त्या पाणी आपल्याला 75 यायला लागले तेव्हा उठून बसणार का त्यापूर्वी आपण परांजपे साहेबांच्या सारखे तज्ञ आहेत त्यांच्याकडून त्यांच्या म्हणणं ऐकून आपण कारवाई करणार आहेत का तसा मोठा प्रश्न आहे आणि त्यांच्यासोबत आपण प्रत्येक वेळ संस्थावर चूक न दाखवता ते कॉर्पोरेशन असो दुसरा कोणी असो आपण आपल्या स्तरावर काय करू शकतो की परांजपे साहेब सांगितल्याप्रमाणे आपण अनावश्यक पाणी वापरणे गाडी रोज धुणे ते वगैरे आपण कसा करू शकतो छोटा विषय आहे सर्व आपण घरी किंवा संस्थामध्ये आपण एरेटर बसू शकतो का म्हणजे हात धुताना आपण कमी पाणी वापरू शकतो आपण ब्रशिंग करताना ते टॅपला पाणी चालू असतात ते चालू असण्याऐवजी आपण कपला वापरू शकतो का तो आहेत आपल्या पुरावर एव्हरी ड्रॉप इज व्हेरी इम्पॉर्टंट पण आपण फक्त ते वाचतो पण इम्प्लिमेंट करत नाही साहेबांच्या सर्व इनपुट्समुळे यांच्यासाठी मोठा आपल्याला फायदा मिळणार शहरासाठी फायदा मिळणार आणि पीएसी सुद्धा हे सर्व यापूर्वीचे आपले अनुभव आहेत हे सर्व इनपुट्स त्यांनी पॉलिसी डॉक्युमेंट म्हणून तयार करतात आणि पॉलिसी मेकरकडे सादर करतात मी परांजपे साहेब आणि बोधंकर साहेबांना मनापासून आभार मानतो आणि मला सुद्धा अध्यक्ष म्हणून बोलायला संधी दिली त्यांच्याबाबत मी पीएसीनं आभार मानतो आपण सर्व मिळून पुण्याच्या पाणी वाया जाणार नाही फक्त आपल्या वापरासाठी उपयोग होणार आपण असा काळजी घेऊ आणि आपण हमी देऊ लोकांना आणि निसर्गांना धन्यवाद आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत पुणे समाजाच्या या चौथ्या सत्रामध्ये पुण्याचे पाणी कुठे मिळत आहे त्यासाठी आपल्याला लाभलेले अध्यक्ष श्री चक्रिंगन सर यांचे मी मनापासून आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले
तसेच या कार्यक्रमाचे व्यक्ती विजय परांजपे सर आणि त्यांच्याशी संवाद साधणारे विनोद बोधनकर सर यांचेही मी पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या तर्फे आभार मानतो. कुठलाही कार्यक्रम हा श्रोत्रांशिवाय पुणेकरांशिवाय हा कम्प्लीट होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या कार्यक्रमाला प्रतिसाद देणारे सर्व पुणेकरांचे मी मनापासून धन्यवाद मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी बॅकएंड पासून जे आमचे सहकारी काम करत असतात त्यांचेही आपल्या सर्वांतर्फे मी मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. एक सूचना, आपला पुढचा PICचा कार्यक्रम आहे इंडियाज इमर्जिंग स्टार्टअप रिव्होल्युशन लर्निंग फ्रॉम इंडस व्हॅली रिपोर्ट 2022. याचे वक्ते आहेत सजित पै, डायरेक्टर ब्लू व्हेंचर्स, आणि त्यांच्याशी संवाद चेअरपर्सन आहेत आलोक क्षीरसागर, सिनियर पार्टनर मॅकेन्झी. हा कार्यक्रम बुधवारी 11 मेला संध्याकाळी 6 वाजता होत आहे. तर ज्या पद्धतीने या कार्यक्रमालाही आपण प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद आपण आमच्या पुढच्या कार्यक्रमाला द्याल अशी मी अपेक्षा करतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.